घर सोन्याची आहेत रावणाची, एका घराची चौकट 22.5 क्विंटल, गुणवले 7 कोटी. दुसऱ्या रामायणामध्ये वर्णन आहे, एका घराची चौकट 22.5 क्विंटल, गुणवले 7 कोटी, अशी 7 कोटी सोन्याची घर तरी तो मेला. अरे फार फार 2 एकर कापूस असण आपला, पण किती माज आहे आपल्याला. टाळ्या वाजवत नाही, विठ्ठलाचं नाव घेत नाही. घेत जरी माय बाप, एवढा एक क्षण आहे. आम्ही विचारलं जगाच्या मालकाला, अहो तुकोबारायांसाठी वैकुंठ सोडून उभे राहिले तुम्ही, असं काय केलं तुकोबारायांनी. तुकोबाराय म्हणले, मी काहीच केलं नाही, मन करा रे प्रसन्न, सकल सिद्धीचे साधन, मोक्षत्वा बंधन, इट्स ऑल डिपेंड युअर माइंड रे, पीस ऑफ माइंड. मन चंगा तो हेच माऊलींचं वर्णन करायचं म्हणलं, त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी, औचित्य नाही ना मी, चूक तुमची नाही ना, तुमचं मन कीर्तनात लागत नाही, तुमची चूक नाही म्हणले माऊली. काही माणसं म्हणले, ताय आलतो चिंच खेड्याला पण बसलो नाही. काय म्हणले, ताय बसलो पण मधनच गेलो पण आलता. काही म्हणले, निघालतो पण जमलो नाही. काही म्हणले, शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही, तुमची चूकच नाही. तुम्ही ज्ञानाच्या पात्रतेचे झाला नाहीत, किंवा ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही, किंवा दोन्ही असून तुम्हाला ते करता आलं नाही, त्याचं कारण आहे तुमचं पाप तुम्हाला भगवत भक्ती करू देत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य आहे. मी नाही म्हणत, नामासी विनमुख तो नर पापी आहे. हरिविन धावया न पावे कोणी, म्हणजे आमचं काय झालं, द्वैताची झाडणी गुरु विन ज्ञान अंतया कैची कीर्तन. द्वैत असत्य, असत्य कधी होतं, ज्यावेळेस गुरु नसतो. असत्य जगणारी माणसं कीर्तन काय समजून घेणार आहेत. जयाचे आहिक धड नाही, तयाचे परित्र पुस्ती काही, माऊलींचा नैषमध्ये वर्णन आहे. अहिक जगणं, ज्याला जगण्याचा आनंद घेता आला नाही, ज्याला हसता आला नाही, तुम्ही त्याला विचारताय मोक्ष कसा मिळेल. तो जिंदगीत कधी मोक्षाला जाणार नाही तो. हे बघा, आपण जग मानते म्हणून व्यक्तीला मानायचं नसतं, जगाचा मालक ज्या व्यक्तीच्या सोबत आहे आपण त्या व्यक्तीला मानायचं असतं, हे कायम लक्षात ठेवा. कारण प्रथमतः संत आणि देवामध्ये असा फरकच नाहीये. काही देवते संत, देवते संत, निमित्त त्या, फक्त संतांच्या रूपी अवतार घ्यायचं कारण आहे. जगाच्या मालकाला काही गोष्टी संत होऊनच कराव्या लागतात, कारण देव जन्माला यायचं म्हटलं की आपण म्हणतो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. ज्यावेळेस ग्लानी येते, धुंद येते, किंवा सज्जनाला तारायला आणि दुर्जनाला मारायला, म्हणजे आपल्याकडे कसं आहे, दुर्जनाशी संवारी, सज्जनाशी पायाजवळ ठेवतो आणि दुर्जनाचा संवार करतो, पायाजवळ राखतो तो सज्जन आहे. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग, नामदेव म्हणजे मुखात निधान, निधान म्हणजे कमीत कमी. देवाचं नाव आहे, त्यांचं कल्याण करायचं काम कुणाच्या हातात आहे, त्याचं कल्याण करायचं काम ही संत मंडळी. कारण ही निदान भगवंताचं नाम घेणारी माणसं आहेत. कशी माणसं आहेत, म्हणजे तुम्हाला विचारते, तुम्ही रावण आहे का हनुमान आहे? हनुमान म्हणून घेऊ नका, तेवढी लायक नाही आपली रे. हनुमान होता रे देव, अरे त्याने एका हातात द्रोणगिरी उचलला, आपल्याला बाटली उचलावी लागती. आपण हनुमान कशी रे दाद्या, अरे हनुमान म्हणे हनुमान, हनुमान ब्रह्मचारी होता. आपल्याला गोरी दिसली, गाला थसली की माझीच आहे, तुझ्या बापाची पेंट आहे. हनुमान म्हणे हनुमान, हनुमान आहे काय पण रे, काय लायक आहे आपली, आपण कुणाची वर्णन करतोय. अरे आपली नजर आपल्या तावात नाही ना, आपण म्हणतो हा म्हणून हनुमान आहे म्हणे. अरे जगाच्या मालकाच्या वेळेची नजर कुठंच गेली नाही त्यांना मारुती म्हणावं. काय तुलसीदास वर्णन करतात महाराज, ज्यांनी श्रीगुरुच्या चरणाशिवाय दुसरं काहीच स्मरलं नाही आणि काहीच मागितलं नाही ते मारुती. श्री गुरु चरण सरो निज मन मुकुर सुधारी बरनव रख बिरपि मल जसु चोतायक फल छारी बुद्धि हीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हर वक्त ले सविकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस त्रिभुलोक पुजारी राम दूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नाम महावीर विक्रम वज्रंगी गुमति निवार सुमति के संगी कंचन वरन विराज सुवेश कानन कुंडल कुंचित केसा हत वज्र वर ध्वजा विराज काने मुंज जनय मोसारे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवत विद्यावान गुणी अति चातुर राम दास करिबे को आज प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम कृष्ण सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंक जरा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काय ताकत.
पण मारुती होय रे त्यातला एक तरी कोण आपल्यात आहे का रे कशाची मारुती रे मग रावण आहेत का एवढे वाईट नाही तुम्ही मी तुम्हाला रावण म्हणणार ते तुम्ही ठरवा मायबाप तुमचं कसं आहे ते पण आपण रावणही नाही आणि मारुती नाही देव एकतर मारुती रायासाठी येतो नाहीतर रावणासाठी येतो आता आपण कंस आहे का राधा आहे कंस आहे का राधा आहे राधा तर म्हणूच नका बर का आजकालच्या पोरापुरांनी फार माहोल माचवलाय त्या राधा कृष्णाचा ती माझी राधा मी तिचा कृष्ण खरंच करे तुम्हाला माहित आहे का राधा 22 वर्षाची त्यावेळी श्रीकृष्ण 5 वर्षाचे राधेला नवरा आहे जेव्हा देव रांगतोय आता तुझी राधा 22 तू 5 आहे रे असा रांगत जातो का मला ते लय असं करतो का असं करतो आय देवाची बदनामी मला एक कळत नाही आपल्या धर्माला आपण जपायचं असतं रे मायबाप पुराण बहीण आहे म्हणून सांगते पायाला हात लावून सांगते मला सुद्धा माझ्या मित्रमैत्रिणी विचारतात अगं तुझं वय काय तू करती काय अगं तुझ्या वयात मस्त एन्जॉय करायचा जिने के हे 4 दिन बाकी हे 4 दिन मस्त लाईफ जगायची स्टायलिश मेंटेन करायचं ग जवानी जगायच्या जन्मात लोकांना म्हणते हिठल म्हणा हिठल काय होतं हिठल म्हणून काय होतो काय विठ्ठल म्हणून तू बराय म्हणले गाडवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे विठ्ठलाच्या नामात एवढी ताकद आहे की गाडवाचं घोडं तुमच्या डोळ्या धकत करून अजून काय पाहिजे मला सांग बरं साधेत का तू बराय तू बराय म्हणले आम्ही म्हणतो माझ्या मुखातून पण तुम्हाला सांगू माझ्या मुखातून म्हणून घेणारा तुका म्हणे माझं बोलविता देव आपोली या बळे नाही मी बोलत असं का कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत असे मानिश कविता दनी वेगळाची कुणबी याच्या गुळी जन्मलो जगदीशा संस्कृत भाषा आम्हा कैसे माझ्यासारख्याने जमलं नसतं रे पण अभंग संस्कृत मध्ये आहेत श्री अनंदा मधुसूदना पद्मनाभा नारायण जगद व्यापकाच्या नारदना अनंत गणा विनाश हे कसं जमलं कसं सांग माझ्या घरी वेदांत पाणी वाहत कारण माझ्या मुखातून जगाचा मालक बदवून घेतो ताकद लक्षात येते त्याचे घरी पाणी वेदांतवाही ही ताकद लक्षात तुकोबरायची तुकोबराय ज्या मातीहून चलतात ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणतात ज्या दगडाला हात लावतात तो दगड पांडुरंग होतो ज्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठलमय होतो तुकोबराय कीर्तन करायला लागले पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मिळेला पोरगा उठून उभा राहतो एवढं सामर्थ्य ज्यांच्यात त्यांना तुकोबराय पाठीमागचे टाळी वाजू वाटली तर वाजवीच जरे असं काही सरकारचा GST नाही त्याला मोफत आहे ते तुम्ही टाळ्या वाजवित नाही असं नाही वाजवताय पण माझ्यावर उपकार करताय दर गे दर आली बाय आमच्या गावात दर गे यो दर गे सप्तक नव्हती आली आता आली गे दर दर काय बाय तुला गे बेकारसारखा परमार्थ आहे तुमचा अरे प्रेम असं दर रे भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा तुम्हाला वाटतं काय तुम्ही मला फसवताय अरे येडे हो तुम्ही फसताय तुमचं कसं झालंय मायबाप एक पोरगा एसटीत चढला खाली उतरला मोठ्या मोठ्यानं हसायला लागला शेजारच्या सहज विचारला एवढा घरी हसतो कंडक्टरला फसवलं कस काय मग म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही कळलं त्यालाच कळलं तुम्ही सांगा याच्यात कंडक्टरच्या बापाच काय गेलं तू का म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देणार पण चूक तुमची नाही ना मी म्हणलं ना चूक तुमची नाही तुमच्याकडून प्रेम भगवंताविषयी येत नाही त्याच कारण आहे तू का म्हणे नाड पाप आले हिताड पाप आले हिताड हिताच्या आड येत तेच पाप आहे तुका बरोबर वर्णन करतात त्यालाच पाप म्हणावं अहो बंगला आहे गाडी आहे सुख आहे समृद्धी ऐश्वर आहे माणसं आहेत पाठीमाग पुढं अहो खाता येई ना पण रात्री झोप लागे ना तुम्हाला लय पण समाधान बघा नसून समाधान नसणं हे ठीक तरी आहे पण सगळं असून समाधान नसणं किती शोकांतिकेचं आहे मला याचं कारण आहे ही पापाची फळं आहेत मी परवा दिवशी रस्त्यानं असेच चालले होते चलत चलत मला एका भिक्षुकाने भीक मागितली त्याने फार गोड गोड गाणं गायलं आणि त्याने भिक्षा मागितली तुझं एक वाक्य मला फार पटलं त्याने एक वाक्य म्हटलं पाप करून पापी मन हे सैरा वैरा पळतय रे अरे काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय रे काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय रे मला वाटले आपली कीर्तन करून फायदाच नाहीये वाक्य तो सगळा अर्थ आहे
की नाही? शास्त्र वेदांचा सगळा अर्थ एका वाक्यात आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे आदर्श संत त्यांनी कर्मानुबंधिनी मनुष्य लेखे क्लेशोदिक तरस्तेषाम अव्यक्त आसक्त चेतसाम अव्यक्त ऐकतीर दुःख देवदभीर व्याप्यते त्याचं कारणच कर्म आहे। तेषाम हम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थमय्या विशत चेतसाम या भवसागरात जो गुंतला। बघा मी पुन्हा एकदा सांगते, जगाचा मालक त्या कुरुक्षेत्रामध्ये एकालाच गीता सांगतो, त्याचं नाव अर्जुन। बरोबर आहे, त्याला सगळ्याला सांगता आली असती, पण देव अर्जुनाला सांगतो युधिष्ठिर फार ज्ञानी माणूस, त्याला सांगितली भीष्माचार्य त्यांच्यासारखे भगवत भक्त नाही, त्यांना सांगितली। पण सांगितली कोणाला? जे संन्यास घ्यायला गेला आणि बायको करून आला त्याला गीता सांगितली माय बापर का नाही? आणली पळवणी माझी भगिनी, भगवंतच म्हणतात काय तू, अरे गेला शिवनी आणि आणली पळवणी माझी भगिनी, अरे तू माझीच बहीण पळवून घेऊन आला पण तुला घेतला सांगितल्याशिवाय पर्याय नाही। बघा देव येतो एकासाठी, अक्के कळतंय माझं, देव येतो एकासाठी, संत येतात जगासाठी, म्हणून ते संत देवापेक्षाही श्रेष्ठ समजले जातात। ताकद लक्षात घ्या। आणि विचारलं संत म्हणजे काय, संतांची व्याख्या काय, ज्ञानोबर आहे काय, तू खूप बरा आहे काय, जनाई काय, मुक्ताई काय, नातबाबा काय, चो खूप बरा आहे काय, काय यांना कसं तुम्ही वर्णन कसं कराल? गोड वर्णन आहे की ते भगवंताच्या मनातील तळमळ काढावी, भगवंताच्या मनातील तळमळ, तळमळ मळमळ नाही, मनात तळमळ पोटात मळमळ, तळमळतय मी मळमळतय मी ते नाही माय बाप, मळमळ मळमळ धोती युग चूर्ण ते नाही माय बाप, मळमळ तळमळ, चला तळमळ। भगवंताच्या हृदयातला कळवळा काढावा, शब्द लक्ष देतोय, भगवंताच्या हृदयातील कळवळा काढावा आणि त्याला स्वरूप द्यावं, तर त्या स्वरूपाचं वर्णन ज्ञानोबराय आणि तुकोबराय व्हावं, ह्याला ज्ञानोबराय तुकोबराय म्हणायचे। वाक्य लक्षात येत आहे, हे स्वरूप आहेत भगवंताच्या हृदयातील कळवळतेची, जे जगासमोर मांडता येणार नाही पण संतांनी त्या पद्धतीने मांडलं, हे या ज्ञान भक्ती सहज भक्तोय कवटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे। ज्ञानोबराय वर्णन करतात मी कोण आहे, लोपले ज्ञान जगी हित नती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान, माझं नाव ज्ञानोबार आहे पण मी कुणाचा अवतार? माझ्यात आणि त्याच्यात म्हणजे आमची अवस्था कशी, ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे नोहीची मागारे परती जीवी, हत्ती केला काय केला बोल जरे काय केलं म्हणजे तुम्ही बोल चल सांगा तरी मला, मी काय तुम्हाला शास्त्रवेद विचारतीय का? नाही ना, मी त्याचा हत्ती केला, काय केला? हा बरं झालं गोडा नाही केला, हत्तीच केला बरं का, मिठाचा केला, कशाचा केला, काय केला? मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, तीन तास धुतला, माघारी आणला, आला आणला माझा होता असं मी किती हट्ट केला तो येईल का? कारण विज्ञान आहे पाण्यात मीठ, तसं ज्ञान आहे संतन देवांमध्ये फरक, देव पहावया तेथे देवाची होणी, मीठ आणि पाणी जसं एकत्र तसं देव आणि संत एक 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 स्वरूप आहे। मग देवाला काय जमलं नाही, देवाला एकतर सज्जन पकडावा लागतो नाहीतर दुर्जन, देव एक तो येतो रावणासाठी नाहीतर मारुतीरायासाठी, देव येतो कंसासाठी नाहीतर राधेसाठी, देव येतो कंसासाठी नाही तर